नमस्कार. एम एस आयुर्वेद महाविद्यालयाने विद्यार्थ्यांना फी भरणे सोयीस्कर व्हावे यासाठी पेमेंट गेटवेची योजना केलेली आहे. तर त्या पेमेंट गेटवे संदर्भामध्ये आपण माहिती घेऊया. सर्वप्रथम आपल्या वेब ब्राउझरमधनं आयुर्वेद महाविद्यालयाची जी ऑफिशियल वेबसाईट आहे त्या वेबसाईटवर जाऊन विद्यार्थ्यांनी होमपेजवर असणाऱ्या पे युअर फीज या ठिकाणी क्लिक करायचं. तिथे क्लिक केल्यानंतर एक नवीन टॅब ओपन होईल ज्यामध्ये काही इन्स्ट्रक्शन्स दिलेले असतील ज्या की विद्यार्थ्यांनी पेमेंट करण्याच्या आधी वाचणं गरजेचं आहे. त्याचनंतर पुढे गेल्यानंतर तिथे तुम्हाला ऑनलाइन फी कलेक्शन फॉर्म असा लेफ्ट हँड साईडला एक मेनू मिळेल. त्याला क्लिक केल्यानंतर परत तुम्हाला काही इन्स्ट्रक्शन्स ज्या असतील त्या तुम्हाला डिस्प्ले होतील. तिथे असणाऱ्या चेकबॉक्सला क्लिक करून फिल अप द फॉर्म याला क्लिक करायचं आहे. ही नवीन टॅब ओपन होईल आणि त्यामध्ये तुम्हाला फॉर्मचे प्रिलिमिनरी डिटेल्स या उपलब्ध होतील, ज्यामध्ये तुम्ही पहिल्यांदा सिलेक्ट करणार ड्रॉपडाऊन मेनूमधनं ॲप्लिकंट, क्लिक ऑन सबमिट, त्यानंतर परत सिलेक्ट करणार तुम्ही ड्रॉपडाऊन लिस्टमधनं ऑनलाईन फी कलेक्शन फॉर्म, परत गोवर क्लिक करणार. त्याचनंतर ऑनलाईन फी कलेक्शन फॉर्मचे काही सेक्शन्स ओपन होतील. बेसिक इन्फॉर्मेशनला परत तुम्ही नेक्स्टला क्लिक करायचं. तिथे तुम्ही आपलं स्वतःचं नाव लिहायचं, त्याचबरोबर तुमचा पूर्ण पोस्टल ॲड्रेस हा त्यामध्ये लिहिणं अपेक्षित आहे और लिहायचं आहे. त्याचबरोबर कुठल्या राज्यामध्ये तुम्ही राहता, त्यानंतर तुमच्या ॲड्रेसला मॅच होणारा तुमचा पिनकोड, आणि त्याचबरोबर पुढे येतो मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी. हे मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी हे व्यवस्थित लिहिणं गरजेचं आहे, कारण की तुम्ही जे नंतर ट्रान्झॅक्शन करणार आहात ते ट्रान्झॅक्शनची रिसीट और त्याचं प्रूफ जे आहे हे तुमच्या मोबाईल नंबर आणि ईमेल आय डीवर येणार आहे. ॲडमिशन इयरमध्ये तुम्ही फर्स्ट इयरमध्ये कोणत्या साली ॲडमिट झालेला होता ते साल लिहिणं अपेक्षित आहे. त्याचबरोबर करंट क्लास म्हणजे आत्ता ज्या क्लासमध्ये तुम्ही शिकत आहात तो क्लासमध्ये लिहिणं अपेक्षित आहे. त्याचबरोबर कोटा, ॲडमिशनच्या वेळेला आपल्याला कोणता कोटा अलॉट झालेला आहे, मग तो कॅटेगरीमधला आहे, ओपन आहे, ई बी सी आहे, त्याच्यानुसार. त्यानंतर परत खाली तुम्ही वर जो कोटा सिलेक्ट केलेला असेल तोच लिहायचा. त्यानंतर तुमची फी जी काही आहे त्याची अमाऊंट तुम्ही इथं लिहिणं अपेक्षित आहे आणि नेक्स्ट बटन दाबायचं. त्याचनंतर डिटेल्स ऑफ पॅरेंट और गार्डियन हे गोष्टी ओपन होतील. त्यामध्ये जर विद्यार्थी स्वतः फी भरणार असेल तर त्यानं तो सेक्शन जो आहे हा स्किप केला तरी चालेल, पण विद्यार्थ्याच्या वतीनं त्याचे पॅरेंट्स जर फी भरणार असतील तर त्यांनी विद्यार्थ्याची माहिती आणि पॅरेंट्सची माहिती या सगळ्या दोन्ही गोष्टी तिथे लिहिणं अपेक्षित आहे. त्याचबरोबर पुढची टॅब ओपन होते की बँक डिटेल्स ऑफ यूजर. ज्या अकाउंटमधनं तुम्ही कॉलेजला फी भरणार आहात त्या तुमच्या अकाउंटचे डिटेल्स जे आहेत हे इथं लिहिणं तुम्ही अपेक्षित आहे, जसे की तुमच्या अकाउंटचं नाव, अकाउंट नंबर, त्याचबरोबर ब्रांच, बँक आणि आय एफ एस सी कोड. त्यानंतर परत खाली एक डिस्क्लेमर आहे जिथं चेकबॉक्स आहे त्याला क्लिक करून तुम्ही नेक्स्ट म्हणायचं. नेक्स्टला गेल्यानंतर तुम्ही आत्तापर्यंत जी माहिती भरलेली आहे ती माहिती सगळी हा फॉर्म कॅप्चर करतो आणि तुमच्यासमोर ठेवतो. तुम्हाला जर त्याच्यामध्ये काही एडिट करायचं असेल तर तिथं ऑप्शन दिलेलं आहे, किंवा ती जर बरोबर असेल तर तुम्ही प्रिंट पण काढू शकता किंवा डायरेक्ट प्रोसीडला पण क्लिक करू शकता. प्रोसीडला क्लिक केल्यानंतर जरा वेळ थांबावं लागेल की जेणेकरून पेमेंट गेटवे जे आहे ही तुमची कॅप्चर्ड इन्फॉर्मेशन कलेक्ट करेल. त्याचबरोबर तुम्हाला पेमेंट गेटवे समोर ओपन झाल्यानंतर तिथे पेमेंट मोड्स दिलेले आहेत की जे काही पेमेंट मोड्स आहेत त्या पेमेंट मोडचा तुम्ही वापर करून तुमची फी जी काही असेल ती भरू शकता. पेमेंट मोड एक एक तुम्ही ज्या वेळेला बघाल त्यावेळेला त्या पेमेंट मोडला क्लिक केल्यानंतर तिथं तुम्हाला कन्व्हिनियन्स फी ही तिथं दिसत असेल. ही कन्व्हिनियन्स फी जी आहे ही कन्व्हिनियन्स फी ही महाविद्यालयाला कोणत्याही स्वरूपामध्ये येत नाही. ही कन्व्हिनियन्स फी जी आहे ही बँक चार्ज करत असते आणि ही बँकच कलेक्ट करत असते ॲज पर आर बी आय गाईडलाईन्स. तर तुम्ही जी काही अमाऊंट टाकाल त्या अमाऊंटनुसार तिथे तुमची कन्व्हिनियन्स फी जी असेल ती येईल. त्यानुसार तुम्हाला जो कुठला पेमेंट मोड सोयीस्कर वाटत असेल त्यानुसार तुम्ही ते पेमेंट मोड सिलेक्ट करून तशा पद्धतीमध्ये पुढे जशा इन्स्ट्रक्शन्स मिळतील तशा तुम्ही त्या फॉलो करून आपलं पेमेंट जे आहे हे कंप्लीट करायचं आहे.
काही काही पेमेंट मोडमध्ये कन्व्हिनियन्स फी जी आहे ही जास्त आहे. फॉर एक्झाम्पल क्रेडिट कार्ड असेल, डेबिट कार्ड असेल, पण जर तुम्ही रुपे डेबिट कार्ड किंवा UPI किंवा नेट बँकिंग ह्या गोष्टी जर वापरल्या तर त्यामधनं तुम्हाला सगळ्यात कमीत कमी ही कन्व्हिनियन्स फी ही चार्ज होईल. त्याचबरोबर कॅश हा ज्या वेळेला ऑप्शन निवडला जाईल त्यावेळेला 50,000 रुपयांपेक्षा जास्त कॅश तुम्ही भरू शकत नाही, त्यामुळं आत्ता इथं तुम्हाला हा अमाऊंट इज आउट ऑफ स्लॅब अशा पद्धतीमध्ये दिसत आहे. पण हे असं आल्यानंतर तुम्ही काय करणार तर तुमची परत तुम्हाला सगळी फॉर्मची प्रोसेसही करावी लागेल, पण शक्यतो आपण कॅश न भरलेलीच बरी. भीम UPI किंवा UPI या दोन्ही ऑप्शन्समध्ये असं आहे की 1 लाखांपेक्षा तुम्ही जास्त फी जी आहे ही डिपॉझिट करू शकत नाही, अदरवाईज तिथेसुद्धा अमाऊंट इज आउट ऑफ स्लॅब असं जातं. त्यामुळं NEFT यामध्ये तुम्ही बँक ऑफ इंडिया इथं निवडणार, त्यानंतर तुम्ही पे नाऊ अशा पद्धतीमध्ये क्लिक केल्यानंतर तिथे तुम्हाला चलन जनरेट होण्यासाठी म्हणून थांबावं लागेल. हे चलन जनरेट झालं एकदा की ही निळी टॅब जी असेल ती तुम्हाला प्रॉपर दिसायला लागेल, त्याला क्लिक केल्यानंतर तुम्ही ती टॅब जी आहे ती तुमचं चलन जे असेल ते नवीन टॅबमध्ये का जनरेट होईल. त्या जनरेट झालेल्या चलनमध्ये जे काही बेनिफिशियरी डिटेल्स दिलेले असतील तेच बेनिफिशियरी डिटेल्स तुम्ही ज्यावेळेला बँकेमध्ये NEFT करण्यासाठी स्लिप भराल त्यावेळेला आत्ताच्या दिसलेल्या या बेनिफिशियरी डिटेल्सच त्या स्लिपमध्ये भरणं अपेक्षित आहे, जेणेकरून त्याचा ट्रॅक लगेच आम्हाला मिळू शकेल. ही अशा पद्धतीची NEFT जी आहे ही तुम्ही करू शकता, पण याच्यामध्ये दरवेळेला याचा बेनिफिशियरी डिटेल्समधले जे काही आकडे असतील, अंक असतील, काही अक्षर असतील ही दरवेळेला बदलत राहतात, त्यामुळे तुम्ही तो काही रेडी रेफरन्ससाठी म्हणून ठेवू नका. दरवेळेला तुम्हाला हे वेगवेगळे नंबर मिळतील. NEFTचं तुम्ही चलन जनरेट केल्यानंतर तिथे रेफरन्स नंबरमध्ये तुम्हाला एक 14 अंकी आकडे येतील जो तुम्ही की ज्याचा उपयोग तुम्हाला E-receipt ही तुम्हाला काही कारणास्तव तुमच्या मोबाईलवर किंवा ईमेल ID जर काही मेसेज आला नाही काही टेक्निकल ग्लिच असल्यामुळं तर तुम्ही त्या रेफरन्स नंबरचा वापर E-receipt इथं तो रेफरन्स नंबर टाकून सबमिट करू शकता, आणि हा सबमिट केल्यानंतर तुम्हाला त्याची E-receipt जी असेल ही मिळू शकेल, ज्याची तुम्ही प्रिंटआउट देखील काढून ठेवू शकता किंवा सॉफ्ट कॉपीमध्ये तुमच्या स्वतःच्या रेफरन्ससाठी म्हणून तुम्ही ठेवू शकता. ही E-receipt तुम्हाला मिळाल्यानंतर याचा वापर करून तुम्ही कॉलेजकडनं कॉलेजची ऑफिशियल पावती ही घेणं गरजेचे आहे. ती ऑफिशियल पावती असल्यानंतरच तुमची फी ही भरली गेलेली आहे हे अधोरेखित होईल. तर अशा पद्धतीमध्ये आयुर्वेद महाविद्यालयाने विद्यार्थ्यांसाठी फी भरणे सोयीस्कर व्हावे यासाठी पेमेंट गेटवे हा आपल्या वेबसाईटवर उपलब्ध करून दिलेला आहे. तर विद्यार्थ्यांनी या पेमेंट गेटवेचा जास्तीत जास्त वापर करावा, तसेच पेमेंट गेटवे वापरताना जर काही अडचणी उद्भवल्यास स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर तुम्ही कधीही संपर्क साधू शकता. धन्यवाद.